खर तर या छोट्याशा गावात मुंबईला गेलेला हा 22 वर्षाचा पूर वयाच्या 10व्या वर्षी त्याच्या वडिलांचं निधन झालं. आज ज्या मुंबई जिथं चकाचक मॉल उभा आहे तिथंच पहिली फिनिक्स मिल होती. त्या मिल मध्ये हा बाबू गेलू काम करत होता. पण 1903 सविनय कायदेभंगाच्या चळवळीत महात्मा गांधींच्या हकेनुसार तो त्यात सामील झाला. स्वदेशीची चळवळ त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात पुढे कार्यभार केली. त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये पुढाकार घेतला. त्यातनं वडाळ्याच्या सत्याग्रहात त्याला शिक्षा झाली. हा 22 वर्षाचा पूर तुरुंगात गेला. तुरुंगात तो सुटून आला. आता एकदा तुरुंगवारी घडल्यावर परत या गोष्टीच्या मागे लागायला नको असं एखाद्याला वाटायला हवं होतं. पण ती चळवळ त्यांनी अधिक वेगानं पुढे नेली. आपल्या सवंगड्यांच्या सोबत त्यांनी तानाजी पथक स्थापन केलं. आणि हे तानाजी पथक जो जो आदेश मिळेल सविनय कायदेभंगाचा असू द्या, सत्याग्रहाचा असू द्या, स्वदेशी कपड्यांचा पुरस्कार आणि विदेशी कपड्याची होळी करायचा असू द्या, याच्यामध्ये बाबू गेनूच्या नेतृत्वाखाली हे तानाजी पथक सातत्यानं पुढे झेपावत राहिलं, लढत राहिलं. काळबादेवी बाजारामध्ये परदेशी कपड्यांची ट्रक्स येणार आहे, गोदामातनं माल उचलला जाणार आहे. त्यांना कळालं अगोदर सगळ्यांचं चिंतन मंथन चाललंच होत, लोकांना सांगणं चालूच होत की स्वदेशी कपड्याचा पुरस्कार करा, परदेशी कपड्यांची होळी करा. आणि अशा वेळी हे ट्रक्स येत आहेत हे कळाल्यावर आपलं तानाजी पथक घेऊन हा बाबू गेलो 12 डिसेंबरला सकाळी त्या रस्त्यावर आडवा उभा राहिला. ब्रिटिश सार्जंट ट्रक घेऊन आले खरे, हे समोर हातामध्ये तिरंगा झेंडा घेऊन बाबू गेलो उत्साह घालतोय. भारत माता कीच आहे, वंदे मातरम. हे ब्रिटिश सार्जंट पुढे झाले, सगळ्यांना बाजूला सरा म्हणायला लागले. पण कुणी हटायला तयार नाही, कुणी मागा सरला तयार नाही. त्या ब्रिटिश सार्जंटचा राग अनावर झाला. त्यांनी परत एकदा सांगितलं, शेवटचं सांगतोय, समोर बाजूला व्हा, नाहीतर ट्रक अंगावर घातला जाईल. पण एकही तिथून हलायला तयार नाही. बाबू गेलो तर पहाडासारखा ठामपणे उभा राहिला, जयजयकार करत राहिला, भारत माता कीच आहे, वंदे मातरम. शेवटी ब्रिटिश सार्जंटनं आदेश दिला, ट्रक चालू करा. त्यांच्या अंगावर गेला तरी 73, पण ट्रक चालू करा. त्या ट्रकचा ड्रायव्हर होता विठोबा धोंडू, तो याच मार्गीतला. त्यांनी सरळ नकार दिला, या आंदोलकांवर ट्रक चालवणं मला जमणार नाही. तो ट्रक मधनं खाली उतरला, सरळ चालू लागला. ब्रिटिश सार्जंटला आणखी राग आला, ड्रायव्हर नाही ना, तो स्वतः ट्रक मध्ये चढला. त्यांनी ट्रक चालू केला. बाबू गेनूच्या आवळ्या चालूच आहेत, मागा सरा बाजूला हटा, तो ब्रिटिश सार्जंट सांगतोच आहे. पण ही माणसं हटायला तयार नाही. आणि अखेर ट्रक पुढे येत गेला आणि अक्षरशः बाबू गेनूच्या अंगावर रथ गेला, चिरडला गेला, चाक डोक्यावरनं गेलं, मेंदूचा चेंदा मेंदा झाला, हातातला तिरंगा मात्र तसाच थरथरत ठामपणे उभा राहिला. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीमध्ये आणि स्वदेशी चळवळीमध्ये बाबू गेनू हा या देशातला पहिला हुतात्मा ठरला. ही सगळ्यात महत्वाची बाबू गेनू हुतात्मा झाल्याचं कळलं आणि मुंबईमध्ये प्रचंड जनक्षोभ उसळ जागोजागी ब्रिटिशांची आणि या आंदोलकांची झटापट चालू झाली. प्रचंड मोठा वरवा मुंबईत उसळ. बाबू गेनूच्या अंतयात्रेला 20,000 लोक तळी मुंबईमध्ये उपस्थित होती. एवढंच नाही, सगळ्या लोकांची मागणी होती. ज्या गिरगाव चौपाटीवर लोकमान्य टिळकांचे अंत्यसंस्कार झाले त्याच गिरगाव चौपाटीवर हुतात्मा बाबू गेनूचाही अंत्यसंस्कार झाला पाहिजे. ती जागा पवित्र आहे, असा हुतात्म्याला तिथं स्थान मिळालं पाहिजे. पण दुर्दैवानं इंग्रजांनी ती परवानगी नाकारली, त्याच्यावरही दंगल उसळली. पण स्वातंत्र्य चळवळीतल्या काही नेत्यांनी आंदोलकांची समजूत घातली आणि इंग्रजांनी जी जागा सुचवली होती तिथं बाबू गेनूचे अंत्यसंस्कार करण्यात आले. एक धकधकत अग्निकुंड शांत झालं तिथलं. स्वतःच्या जीवापेक्षा ज्याला देश प्यारा वाटत राहिला, स्वतःच्या प्राणापेक्षा ज्याला स्वातंत्र्य मोलाचं वाटत राहिलं, स्वतःच्या हितापेक्षा ज्याला स्वदेशी महत्वाचं वाटत राहिलं, हा बाबू गेनू शहीद झाला, हुतात्मा झाला. परळच्या चाळीत राहत होते म्हणून परळच्या कामगार मैदानात त्यांचा पुतळा उभारला. पण खासदार साहेब माझी एक विनंती आहे, ज्या काळबादेवीच्या बाजारात ज्या रस्त्यावर बाबू गेनू ट्रक खाली चिरडला गेला आहे त्या रस्त्याला बाबू गेनू रोड हे नाव दिलंय, पण त्या रोडवर कुठंही बाबू गेनूचं स्मारक नाही. ज्या ठिकाणी तो चिरडला गेला त्याच बाबू गेनू रोडवर बाबू गेनूचं उचित स्मारक व्हावं ही खरं तर माझ्यासारख्या इतिहास अभ्यासकाची फार इच्छा. तुम्ही त्या रोडवर गेला तर एखाद्या दुकानदाराला विचारलं तर तो एवढंच म्हणतो की कुणीतरी येतं 12 डिसेंबरला, भाषण करतात आणि जातात, रोडचं नाव बाबू गेनू आहे, पण बाकी रोडवर काही दिसत नाही. आपल्याला ते करता येईल आणि आपणच ते करू शकाल याचा मला विश्वास आहे. परळच्या कामगार मैदानात पुतळा आहेच,
आपण जाहीर केलेले 10 लाख बाबू गेनू रोडवरच्या हुतात्मा बाबू गेनूच्या स्मारकासाठी खर्ची पडले तर ते निश्चित महत्वाचं आणि उपयोगी. देशामध्ये अशी माणसं निर्माण झाली म्हणून देशाचं स्वातंत्र्य आभारी. आज तुम्ही आम्ही मुक्तपणे श्वास घेऊ शकतो. आज तुम्ही आमचं आमचं जीवन मुक्त आनंद घेऊ शकतो. ही त्याच्यातली सगळ्यात महत्वाची गरज आहे.